नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज युनिक व्हिडिओ होणार आहे आपली। आधी पहिला असं कधी केलं नाही आहे। पहिला आपण चिकन फ्राय केलेलं आहे, त्यानंतरला कोंबडी भाजलेलीसुद्धा आहे, आणि आज आपण करणार आहोत चिकन कौल फ्राय। तर पूर्ण व्हिडिओ पाहा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अरे बघा मित्रांनो, इथे आलो आहोत शेणकामची जी शेणकोंड आहे, तिथे थोडा पुढे आलो, जिथे दीड दिवसाचे गणपती शेणकोंड त्यावर थोडासा पुढे आलो आहोत। बघा इकडे पंकज आहे, आणि तो आता चिकनमध्ये सर्व मसाले वगैरे टाकत आहे। काय टाकलंयस? पहिले अद्रक लसूण, लसूण त्याची पेस्ट टाकलीस। आता चिकन मसाला, चिकन मसाला एक पॅकेट, आणि बघा इथे शेगडी आणलेली आहे, आणि आपण कौल कौलासुद्धा आणले आहे, कारण आपण कौल फ्राय करणार आहोत। हे बघा, हा इकडे बाकीची पोरं आहे सर्व, काय करा ते। आणि इकडे आपला तनुभाई आहे, इकडे प्रतीक आहे, आणि बघा पाणी बघा कसं वाहतोय इकडे। हे बघा इकडे पाणी खाली येतो बंधाऱ्याकडे आमच्या। इकडे आम्ही 5 दिवस गणपती विसर्जन करतो, आणि आता इकडे करणार सुरुवात। काय टाकलास? हे बघा मसाला टाकलेला आहे, मिरची मसाला, आणि आता बघा दहीसुद्धा आहे। हे बघा दही टाकतोय, बघा एवढा दही टाकलेला आहे, एवढा राहिलेला आहे, आणि आपल्याकडे लिंबूसुद्धा आहे। एक हा बघा लिंबूसुद्धा टाकायचा आहे, आणि आता बघा कडकडीत एकदम ऊन पडलेलं आहे, बघा एकदम मस्तपैकी छान ऊन पडलेलं आहे। आणि ते बघा ते एका साईडला इथे झाडाची सावली आहे, आणि ते झाडाच्या सावलीमध्ये आम्ही तिथे कौल फ्राय करत आहोत, चिकन कौल फ्राय। आणि पाणी वाहतोय, हे बघा मस्तपैकी एकदम पाणी पण खूप आहे। ते बघा आता पंकज जा लिंबू पिळत आहे, हे बघा। आणि कुक आहेत आमचे आज पंकज वेलकर, हे बघा। लिंबू पिळून झालेला आहे सर्व काय, आता मिक्स करून मीठ टाकलंस का? नाही टाकलं, मीठ सुद्धा टाकलेलं आहे। सर्व काय आता रेडी झालेलं आहे, फक्त आता मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे। आणि 5-10 मिनिटं आपण, 5 नाही 15 मिनिटांसाठी तरी आपण ठेवून देऊ। तर आता पंकज करत आहे मिक्स चिकन, हे बघा लाल मसाला आणा, मसाला कमी पडला काय? बरोबर आहे, दही टाकलं आहे ना, त्यामुळे वाटतं। संपले सर्व मसाले? संपले काय संपले? मित्रांनो हे बघा पूर्ण मिक्स करून झालेलं आहे, आता ठेवूया आपण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनला। ठेव दे काहीतरी ठेव, झालेलं आहे चांगलं मिक्स करून। आणि इकडे सुद्धा आपण कौल ठेवल्यावरती गरम करण्यासाठी, बघा एवढी जण आहेत सर्व। तर ती हे ठेव, केळीची पानं ठेव चिकन चिकनवरती। हे बघा केळीची पानं सुद्धा आणलेली आहेत, हे बघा चांगलं झालेलं आहे, कौल सुद्धा तापतोय, आणि बघा चिकन सुद्धा मॅरिनेशन होतोय। बाकी सर्व लाकडे बिकडे ते छोटे छोटे आणलेले आहेत, ते बघा। तर होत आहे, आता थोड्या वेळात आपण सुरुवात करू चिकन ठेवण्यासाठी कौलावरती। तर तुम्हाला दाखवतो मी पुढे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून तर व्हिडिओ लाईक नसेल किंवा व्हिडिओ लाईक करून घ्या, आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू लगेच पुढे थोड्या वेळातच। मित्रांनो हे बघा आता छान प्रकारे कौल गरम झालेला आहे, आणि पंकज आता लावत आहे तेल कौलावरती। हे बघा केळीचा चोथा आहे आपण बनवलेला आहे, आणि हे बघा तो तेल लावतो आहे, तेल लावतोय बघा असं। आणि त्यावरती आपण ठेवायचं चिकन गरम झालेलं आहे कौल, 15-20 मिनिटं झालेले आहेत। चिकन मेडिसिन चांगलं झालं असेल, पंकज ठेवलेले आहेत, जास्त नको टाकू। कौलावरती चिकन नाही, एकदा करून आपल्याला परत काढावे लागतील। अरे बघा राहतात तेव्हा ठेवावे लागतील। मला वाटतं आपल्याला मसाला थोडा कमी पडला आहे, मसाला जास्त आणला नव्हता, म्हणजे आणलेला बऱ्यापैकी होता पण कदाचित कमी पडला आपल्याला। तरी बघा एवढे ठेवलेले आहेत, हे बघा
कूक आपले पंकज वेलकर आणि हे बघा एवढं उरलेलं आहे अजून, तर मला वाटतं ना आपल्याला हे पूर्ण करून ते पुन्हा हे काढून पुन्हा ते टाकावे लागणार आहेत, एका ह्याच्यात होणार नाही आहेत. जर चूल वगैरे असती तर दोन कौल ठेवून एकदाच झाली असते. आपण शेगडी आणलेली आहे, शेगडीमध्ये काय एकच कौल ठेवू शकतो, त्यामुळे आता बघूया. ह्याच्यावरती बघा केडीचा पान ठेवलेला आहे, म्हणजे उबेन लवकर होईल आणि हे काढल्यानंतर आपण खायला बसू, तर मग तोपर्यंत हे होतील, मग परत पुन्हा ठेवू ते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, कारण हे बघा होत आहे, दाखवतो मी. हे बघा चांगलं होत आहे, आणि आपण वरती हे ठेवलं ना केळीचं पान, त्यामुळे उबेने लवकर होतात. तर मसाला पण परफेक्ट आहे कदाचित तरी, कारण की मसाल्याला कलर नाही म्हणून त्यामुळे वाटत नाही, पण मसाला पण परफेक्ट आहे, कारण की आपण एक पॅकेट पूर्ण मसाला टाकलेला आहे, त्यानंतरला चिकन मसाल्याचे सुद्धा दोन पॅकेट टाकलेले आहेत, मला वाटतं पूर्ण आहेत. लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे आणि दही एवढं सर्व टाकलेलं आहे आणि चवीसाठी मीठ. तर इथे करत आता शेवटची पार्टी, एन्जॉय फुल कौल फ्राय, चिकन कौल फ्राय. हे बघा इथे पंकजदा बनवत आहे आणि आपल्या थोडं बाकी राहिलेलं आहे, तर आपण ते झाल्या आपण खायला बसणार आहोत आणि ते परत कौलावरती ठेवणार आहोत बनवण्यासाठी, म्हणजे जोपर्यंत हे खाऊन येईल तोपर्यंत ते सुद्धा पूर्ण होईल, म्हणजे गरम 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 आपल्याला खाता येईल. आणि ऊन बघा कसा कडकडीत एकदम पडला, मगाशी तुम्हाला दाखवलं ऊन मी, पण अजून कडकडीत ऊन पडला आहे. मगाशी सकाळी जर जोरदार पाऊस होता आणि आता अचानक ऊन पडला, म्हणून पार्टीची जरा प्लॅन केला अचानकपणे, अचानक भयानक पार्टी जंगलामध्ये चिकन पार्टी. तर बघा मित्रांनो, पंकजा वरनं आता तेल लावत आहे, ते तेल खाली पडतोय, खाली पडतो, त्या उलटा उलटा कौल ठेवायला पाहिजे आपण, इकडे खाली पडाय नको. तर ॲक्च्युली आपण उलटा ठेवायला पाहिजे, तर आपण ठेवलं सर असं ठेवलं म्हणजे इकडे तेल पडायला लागलंय. मग तसं ठेव ना, त्या साईड कर ना, तोंड उचल ना, बघ गरम झालं नीट. ते बघा इकडे तेल पडतोय, हे ही बघ, हा 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 आता बरोबर आहे. हे बघा इकडे होत आहे, वरचं वातावरण बघा, पाऊस अजिबात नाही आहे आणि पाऊस नसण्यावरच अशा पार्ट्या होतात मजा. आता आम्ही इथे बसलो आहे बघा, इथे टाले टाकलेत झाडाचे टाले बसण्यासाठी, उलटे फिरवलेस का? हा ते बघा उलटे फिरवतोय, एका साईडने चालले. सुगंध पण खूप छान यायला लागलेला आहे, अरे सुगंध येतोय का? कसा येतोय? ते बघा इथे फाटी टाकलेत पुन्हा, आता आपलं होतंय अनमोलला टाकतोय तेल वरून. हा बघा आता व्हायला आलंय, पूर्ण होईल थोड्या वेळातच, थोड्या वेळात आपण खायला बसणार आहोत. तर हे बघा केळीची पानं सुद्धा आलेली आहेत, हे बघा लिंबू सुद्धा आहे आपल्याकडे, थोडा उरलेला आहे अर्धा लिंबू, आणि पाणी सुद्धा वाहतोय तिकडे, आणि इकडे पाण्याची काही कमी नाही आहे, पाणी आपल्याकडे खूप आहे पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. गावाला हीच एक मजा असते, सर्व काही अवेलेबल असतो जंगलामध्येच, तर ती वेगळीच एक मजा असते. आणि हे बघा झालं काय, थोडं अजून 5 मिनटं येतील व्हायला. मित्रांनो व्हायला आलेलं आहे आपलं चिकन, पहिलं आपण कौलामध्ये टाकले ते बघा, हे बघा झालं, हे बघा व्हायला आलं आहे थोडं, हे थोडं बाकी आहे, बाकी इकडे थोडं झालं आहे. हे बघा पंकजा लावतोय तेल वरून थोडं हलकं हलकं, हे बघा तुम्हाला पाण्याचा सुद्धा आवाज आहे बघा, इकडून पाणी होतंय जोरात. हे बघा मस्तपैकी होत आहे आपला चिकन कौल चिकन फ्राय. तर चला थोड्या वेळात आपण पूर्ण होईल, तुम्हाला दाखवतो डायरेक्ट थेट तिथूनच, कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ थोड्या वेळातच. आणि हे बघा पाणी इकडे बघा, असं वाटतं एकदम स्विमिंग पूल आहे, निळा निळा पाणी वाटतो एकदम. तर मित्रांनो आता झाले आहेत आपले पहिले जे कौलावरती टाकले ते, हे बघा, हे बघा झाले आहेत. पंकजा काढतोय आता काढ, केळीचा पान आहे आपला, केळीच्या पानावर ठेवतोय, मग एकदाच खायला बसूया. हे बघा हे बाकी आहेत बाकीचे,
आणि थोडं तिकडे काढून देवासाठी ठेवलेलं आहे. तिकडे कुठे ठेवलं रे? तिकडे देवासाठी काढून ठेवलं आहे पहिलंच. पूर्ण चांगले शिजलेले आहेत. मस्त पैकी झाले आहेत. थोड्या वेळातच खायला बसू आता. छान प्रकारे शिजलेलं आहे. सुगंध खूप छान येत आहे. अरे सुगंध कसं येत आहे? हे बघा होत आहे इथे चिकन दुसरं. आणि हे बघा हे झालं आहे ते. आणि पंकजाने इथे कांदा कापलेला आहे. बघा कांदा कापतोय. बाकीचा असं मस्त छान पैकी झालेलं आहे. इथे थोडं बाकी आहे बघा. आणि हा इथे होत आहे. अनमोल करत आहे. आणि बघा आपला फाटी वगैरे आहेत एवढी. ते आत मी टाकायला लागतात फाटी बघा इथे. ठीक आहे बघा तिकडे फाटी टाकायला लागतात. आणि हे होत आहे आता. हे बघा. तर मित्रांनो हे बघा इथे होत आहे. थोडंसं इथे उरलं आहे बाकीचं. आणि हे बघा इथे खायला बसत आहोत. एवढं झालेलं आहे. लिंबू पीठ त्यावर थोडं. हे बघा खायला बसतो इकडे. तोपर्यंत हे इकडे होईल. आणि मग ते झाल्यावर हे आपलं पूर्ण बाकी आहे. हे बघा एवढं बाकी आहे अजून. आणि हे होत आहे आता. इथे बसतोय आता खाण्यासाठी. हे आरे सर्वांनी हे बघा मस्तपैकी एक छानशी पार्टी जंगलामध्ये. आणि फुल धमाल करत आहोत. एन्जॉय करत आहोत. हे बघा पंकजा लिंबू पिळत आहे. हा बघा तर बघा टेस्ट करून कसं लागतं ते. येतो येतो. तर हे बघा इथे होतंय बाकीचं. आणि इथे खाऊन बघूया कसं लागते ते. तर मित्रांनो बघूया टेस्ट करून कसं लागते ते. हे बघा छोटासा पीस घेऊया. कसा रे? मस्त रे. आणि तुम्ही पण बघा कधीतरी खाऊन बसा असं करून गावाला येऊन. कसा आहे? मस्त रे. मस्त आहे. तर मित्रांनो खाऊन. एकदम जबरदस्त. एकदम जबरदस्त. पहिल्यांदा अशी टेस्ट. म्हणून कसं आहे मित्रांनो कवलावरती आपण करतो ना तर खूप टाइम लागतो करण्यासाठी. पण टेस्ट मध्ये जबरदस्त आहे. एकदम तशी आहे. एकदम जबरदस्त टेस्ट आहे. एकदम नक्की ट्राय करा. तर मित्रांनो आता आपला पूर्णपणे चिकन तयार झालेलं आहे. हे बघा पानावरती केळीच्या काढलेलं आहे बघा. एवढा आहे मगाशी थोडं खाल्लं. आणि हा एवढा मुरलेला आहे. कांदा वगैरे सर्व मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा. आणि सर्व बसले तिकडे खायला. हे बघा. तर आता आपण सर्व इथे बसणार आहोत खाण्यासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही बसत आहोत खाण्यासाठी चिकन. तर आता सुरुवात करूया. तर मित्रांनो चला आपली चिकन पाटी झाली आहे. तर आता हे बघा इथे आलो आहोत आंघोळ करण्यासाठी. हे बघा सर्वांनी चालती आंघोळ करत आहेत. तर चला मग आजची व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू शकता पुढच्या कुठेतरी चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.